नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। मौजे रायते चिंचोनडी शिवरस्ता या कडीला थ्री फेज कनेक्शन पुढारी डीपी नवीन बसवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी शेरुभाई मोमीन येवला। येवला तालुक्यातील मौजे चिंचोडी बुद्रुक येथे शिवार रस्त्याच्या कडेला असलेली थ्री फेज कनेक्शन डीपी त्या डीपीवर अत्यंत जास्त प्रमाणावर बोजा असल्याने अनेकदा डीपी जळून गेल्याने मोठा संताप शेतकरी वर्गाला जाणवतो। गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी किमान 50% वीज बिल भरून संपूर्ण भरलेले असून वेळोवेळी सूचनांचे देखील पालन केलेले आहे, तरी सुद्धा महावितरणचे अधिकारी कर्मचारी याकडे लक्ष देत नाही। या पुढारी डीपीला जास्त प्रमाणे लोड असल्याने त्या ठिकाणी मोठा अपघात अनेक वेळा उद्ध्वस्त होतो। सारी नंबर 35 बाजूला ऐन पाणी भरण्याच्या काळामध्ये मौसम मध्ये डीपी जळून गेल्याने मोठा त्रास निर्माण झालेला आहे। शिवरस्त्यावरील पुढारी डीपी त्वरित नवीन टाकून कनेक्शन जोडण्यात यावे। वर्षभरामध्ये अनेक वेळा डीपी जळून बंद अवस्थेमध्ये पडले असते। शासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी करून ग्रामस्थांनी महावितरण कंपनीला वेळोवेळी सहकार्य केलेले आहे, तरी या परिसरामधील पंचक्रोशीतील सर्व आजूबाजूच्या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य अनेकदा निर्माण होतात, तरी यामुळे या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी ही मागणी जलद गतीने प्रशासनाने अधिकारी वर्गाने दखल घ्यावी असे यावेळी बोलताना नमूद केलेले आहे। या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे रवाना केलेली आहे। निवेदनावर स्वाभिमानी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉक्टर शेरुभाई सादिकभाई मोमीन, हरिभक्त परायण, रायबान बाबा गोटेकर, सचिन गुंड, अप्पासाहेब मडवई, आनंदा गुंड, रवींद्र मडवई, हरिभक्त परायण, शरद घोटेकर, बाबासाहेब पानगवाने, भाऊसाहेब डोले, भास्कर मिटके, रघुनाथ मिटके, मच्छिंद्र मडवई, सुखदेव मडवई, भाऊसाहेब रोकडे आदींसह ग्रामस्थांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। चिचोंडी तालुका येवला रायते चिचोंडी शिव रस्त्या लगत असलेली डीपी पुढारी डीपी, ही पुढारी डीपी गट नंबर शिवरस्त्यालगत असलेल्या गटामध्ये असलेली थ्री फेज कनेक्शनची डीपी या आजूबाजूच्या सर्व शेतकरी वर्गाला या डीपीमुळे मोठा फायदा निर्माण होतो आणि ती बंद पडल्याने या सर्व ठिकाणच्या लोकांनी आता अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगितले असता तरी कोणी याची दखल घेतली नाही। संपूर्ण भारतीय संविधानिक लोकशाही घटनेच्या तरतुदीनुसार गेल्या अनेक वर्षापासून संकटांना सामोरे जावे लागत आहे आणि आत्ता सध्या सुद्धा डीपी जळाल्यानंतर चारी नंबर 35 बाजूला पाण्याची परिस्थिती लवकर डोळ्यासमोर घेता परंतु कोणी अधिकारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही आणि म्हणून पाण्याची वेळ चालली आहे, वेळ संपत चालली आहे आणि पाण्याच्या ऐन टायमाच्या कामाच्या वेळेस हा खोळमा निर्माण झाला आहे। शेतकरी शेतमजूर असेल, कष्टकरी शेतकरी हा बांधव वेळोवेळी दखल घेऊन संघटित होऊन सर्वजण एकत्र येऊन अधिकाऱ्यांकडे जाऊन मागणी करतात परंतु आमच्या घराण्याकडे कोणी लक्ष केंद्रित करत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही। म्हणून नाशिक जिल्हा स्वाभिमानी सेना अन्याय अत्याचार निवारण जनहित समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोकनेते पंजाबरावजी वडजे पाटील प्रतिष्ठान औरंगाबाद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अधिकाऱ्यांना आम्ही इशारा देतो, लेखी स्वरूपात देखील आम्ही निवेदन देऊन पत्रव्यवहार केलेले आहेत, परंतु तात्काळपणे भारतीय संविधानिक लोकशाही घटनेच्या तरतुदीनुसार या समस्यावर ही जळालेली थ्री फेज कनेक्शन पुढारी डीपी त्वरित नवीन कनेक्शन टाकण्यात यावे अशी आमची आपणासमोर विनंती आहे आणि मागणी आहे। सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।